शिलाई मशीनचा सर्व साहित्य मिळण्याचं माहेर घर श्री शिलाई मशीन। आमच्याकडे डर्बी, स्वागत, सिंगर, अमरेला आदी नामवंत कंपन्यांच्या शिलाई मशीन्सची विक्री व दुरुस्ती, तसेच फॉल, अस्तर, गुंडी, मायक्रोम, कुंदन बॅच, उलण, लटकन, लेस आदी मटेरियल एकाच ठिकाणी मिळणारं एकमेव ठिकाण श्री शिलाई मशीन। आमचा पत्ता एसटी स्टँड पाठीमागे जयश्री शॉपी विजया मेडिकल जवळ विटा, आजच भेट द्या। नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारीवरती बातम्या सुपरफास्ट। मोराळे निमसोड रस्त्यावरील येरळा नदीवरील पुलाची दुरावस्था, प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष। सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मोराळे गावानजीक येरळा नदीवर असणाऱ्या पुलाचा काही भाग मागील पावसात वाहून गेला होता। पाणी ओसरल्यानंतर पुलाची डागडुजी करण्यात आली असली तरी लोकांना इथून जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे। संबंधित पुलाची उंची वाढवून नव्याने पुलाचे बांधकाम करण्याची गरज आहे। या अगोदर अनेक वेळा पुलाच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले, मात्र प्रत्यक्षात काम शून्य। शासन आणि प्रशासनाने तातडीने लक्ष घालून नवीन पूल बांधावा अशी मागणी मोराळे, मायणी, निमसोड या भागातील रहिवासी करत आहेत। कराड गटविकास अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी कापिल तालुका कराड येथील सरपंच तसेच गटविकास अधिकारी यांच्यात आर्थिक तडजोड झाल्या नसल्यानेच कापिल गावच्या 24 तास पाणी योजनेची चौकशी केली जात नाही, त्यामुळे कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉक्टर आबासाहेब पवार यांची चौकशी करून त्यांचे निलंबन करावे अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश पवार यांनी केली आहे। नमस्कार, मी गणेश पवार राहणार कापिल। मी गेले 9 दिवसापासून गटविकास अधिकारी पंचायत समिती कराड्यांच्यासमोर मर्म कोसळत बसलेलो आहे, परंतु गटविकास अधिकारी जाणून बुजून माझ्याकडे दुर्लक्ष करीत आहेत। माझ्या मागण्या अशा आहेत की कापिल गावामध्ये 24/7 योजना 2013 साली पूर्ण करण्यात आली, त्यावेळी लोकांची लोकसंख्या विचारात मर्यादित लोकांची लोकसंख्या विचारात घेण्यात आली, परंतु त्या लोकांना आजपर्यंत पाणी दिलेलं नाही, त्यांना वंचित ठेवलेलं आहे। तसेच शिवरत्न कन्स्ट्रक्शन यांनी योजनेचे काम करते वेळेस ग्रामपंचायत मालकीचं गटर खराब केलं होतं, ते त्यांनी अजून व्यवस्थित करून दिलेलं नाही। तसेच त्यांनी 67 मीटर दिलेली नाही, ती लवकरात लवकर त्यांनी करून गटर खराब केलेलं व्यवस्थित करून द्यावं व 67 मीटर आम्हाला लवकरात लवकर द्यावी। तसेच आत्ता विद्यमान सरपंच आहेत, त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये चुकीचा कारभार केलेला आहे, त्याची चौकशी करण्यासंदर्भात त्यांच्यावर 39 अनुसार कलम अनुसार कारवाई करण्यासंदर्भातलं मी साहेबांना 21 मुद्द्यानुसार पत्र दिलं होतं। या पत्रानुषंगाने गटविकास अधिकारी यांनी सरपंच यांच्याकडून म्हणणं घेतलेलं आहे, माझं म्हणणंही दाखल केलेलं आहे। त्या सरपंच यांच्या म्हणण्यामध्ये ग्रामपंचायतीची पाणी पुरवठा समिती आहे, त्यांनी त्याबाबतला कुठलाही उल्लेख केलेला नाही किंवा त्यांच्याबाबतल्या ठरावाचा उल्लेख केलेला नाही किंवा ते कागदपत्र त्यांच्या म्हणण्यामध्ये दाखल केलेले नाहीत, परंतु गटविकास अधिकारी हे जाणून बुजून ते ठराव आणि कागदपत्र त्यामध्ये जोडून सरपंच यांना मदत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। तसेच सरपंच, ग्रामपाणीपुरवठा समिती व गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी त्यांच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण काहीतरी झालेली आहे, त्याच्यामुळे ते माझ्याकडे दुर्लक्ष करीत आहेत, तरी त्यांची सखोल चौकशी करून विस्तार अधिकारी व गटविकास अधिकारी त्यांचं निलंबन करून त्यांची खात्यांनिहाय चौकशी करावी, यासाठी माझं उपोषण हे पुढे असं चालू राहणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात होत असेल तर मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊच देणार नाही। यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे नगदी पीक असणारे सोयाबीनचे पीक संपूर्ण हातातून गेले असताना आता कपाशीवर मोठ्या प्रमाणात बोंडअळी व लाल्या रोगाने अतिक्रमण केले आहे, त्यामुळे आता कपाशीचे पीक सुद्धा वाया जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी व दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 50,000 रुपये मदत मुख्यमंत्र्यांनी जमा करावी व शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ देऊ नका, अन्यथा मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही, असा इशारा खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या निदर्शनाप्रमाणे युवा स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिला। त्याचबरोबर बोंडअळीग्रस्त कापसाचे झाड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जाळून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भटक्या विमुक्त जातीचे तोडे मारू आंदोलन।
ओबीसी, व्हिजेंटी प्रवर्गाच्या विविध संघटना आपल्या संविधानिक न्याय मागण्यांबाबत पोत्राज आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आलं. ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास जातींचे अनेक प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत याची आपल्याला कल्पना आहेच. उद्भवलेल्या परिस्थितीचा ओबीसी आणि एकंदरीत सर्वसामान्य विद्यार्थी, परीक्षार्थी आणि सरळ सेवा भरती प्रक्रियेवर परिणाम झालेला दिसून येतो. समाजाने राज्यात ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन सुरू केले. ओबीसींचे सर्व प्रश्न सुटेपर्यंत वेगवेगळ्या मार्गाने आंदोलने सुरूच राहणार असून याच आंदोलनाचा भाग म्हणून आज पोत्राज आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये प्राध्यापक लक्ष्मण हाके हे पोत्राज वेशात निवेदन देण्यासाठी आले होते. यावेळी बाळासाहेब साणप व इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर बातचीत केली. अकरावी प्रवेशाचा निर्णय 2 दिवसात घेणार वर्षा गायकवाड. राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे, तर 11वी प्रवेश प्रक्रियेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच बैठक घेणार आहेत. त्या बैठकीत विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याने 11वी प्रवेश प्रक्रिया रखडली आहे, त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालय सुरू होण्यास वेळ लागत आहे. याबाबत आम्ही अशोक चव्हाण यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत. माझी महाधिवक्ता यांच्याबरोबर चर्चा झाली आहे. येणाऱ्या 2 दिवसात काय तो निर्णय होईल अशी मला अपेक्षा आहे. ही भूमिका सगळ्यांची की प्रवेश लवकर सुरू झाले पाहिजेत. 11 लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रिया झालेले आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांचे लवकरच प्रवेश होतील त्यावर येत्या 2 दिवसात निर्णय घेतला जाईल. पालक आणि विद्यार्थी यांना काळजी वाटत आहे प्रवेश प्रक्रियेवरून, म्हणूनच वेळ न घालवता लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू होतील. मराठा समाजाला ओबीसींच्या 19% आरक्षण न देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन. मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध नाही, मात्र ओबीसींच्या 19% आरक्षण देऊ नका अशी मागणी सर्वपक्षीय ओबीसींच्या समूह गटाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्हा वसतिगृह सुरू करावे, SC ST प्रमाणे सर्व अभ्यासक्रमात शिष्यवृत्ती लागू करावी, नाशिक गडचिरोली जिल्ह्यात ओबीसींचे आरक्षण 19% करण्यात यावे, यासह 20 मागण्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सत्संग मुंडे यांनी दिली. कोकणातील विकास होण्यासाठी भाजप आंदोलन करेल नारायण राणे. मुख्यमंत्र्यांचं हे म्हणणं आहे की ज्या राज्याचा GST जो केंद्राकडे आहे तो आल्यावर मदत करू, पण माझ्या माहितीप्रमाणे ते पैसे आलेले आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी तेव्हा सांगितलं होतं की आम्ही पैसे देण्या अगोदर तुम्ही खर्च करा, केंद्र सरकार व्याजासकट ते पैसे देईल, त्यामुळे केंद्रानं अडवलं नाही. कोकणातील 11 आमदार विधानसभेत कोकणातील विकासासंदर्भात बोलतात का? जाहीर केलेला फंडही सरकार देत नाही, त्यामुळे आमदार काहीही करू शकत नाही. पालकमंत्री तर निष्क्रिय आहेत, काही कामाचे नाहीत. ते जिल्ह्यात येऊन काय करतायत हे एक दिवस सांगेल. शिवसेनेचे आमदार विधानसभेत नाही बोलले तरी कोकणाचा विकास थांबवायचा नाही, हे आम्ही ठरवलं आहे. कोकणातील विकासाला चालना मिळालीच पाहिजे, त्यासाठी भाजप आंदोलन करेल असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. भाजप अल्पसंख्याक सेलच्या अधिकाऱ्यांचे राजीनामे, मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश. बुलढाण्यातील भाजपचे अल्पसंख्याक नेते आणि कार्यकर्ते आपल्याच पक्षावर नाराज असल्याने तसेच अल्पसंख्याक कार्यकर्त्यांकडून पक्षांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत बुलढाण्यातील भाजप अल्पसंख्याक सेलचे सतीश मोरे, जिल्हा उपाध्यक्ष पठाण व विलास गायकवाड यांच्यासह 50 कार्यकर्त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देऊन बुलढाण्यातील मातोश्री या सेनेच्या कार्यालयात आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सेनेत प्रवेश केला. SC आणखीन 46 जणांना कोरोनाची लागण, 100 जणांचा अहवाल प्रलंबित. मुंबईतील बेस्टसाठी सेवा स्थगिती केल्यानंतर जिल्ह्यात परतलेल्या ST आणखीन 46 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. अद्याप 100 जणांचा अहवाल प्रलंबित आहे, त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यात धास्तीचे वातावरण आहे. यापूर्वी 127 कर्मचारी बाधित झाले होते, त्यामध्ये आणखीन 46 जणांची वाढ झालेली आहे.
425 जणांची पहिली तुकडी मुंबईला गेली असता ती परतल्यानंतर त्यामधील 127 जणांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, त्यामुळे मुंबईत गेलेली दुसरी तुकडी परत पाठवण्याबाबत महाव्यवस्थापक आणि परिपत्रक काढले होते. सांगलीतील 100 गाड्या आणि कर्मचारी यांची सेवा 31 ऑक्टोबर पासून स्थगित केल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने कर्मचारी गाड्या जिल्ह्यात परतलेल्या आहेत. आठ महिन्यानंतर दिव्याघरचे पर्यटन सुरू. पर्यटकांच्या आगमनाचे व्यावसायिकांनी व्यक्त केले समाधान. कोरोना महामारीच्या संकटात लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्यांपासून सर्व स्तरातील व्यावसायिकांना बसला. लॉकडाऊनमुळे सर्वच आस्थापना बंद असल्यामुळे छोट्या मोठ्या व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परंतु राज्य सरकारकडून टप्प्याटप्प्याने अनलॉक जाहीर करण्यात आला असून पर्यटनाला देखील परवानगी देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून ठप्प असलेले दिव्याघरचे पर्यटन देखील आता सुरू झाले आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत. खास दिवाळी निमित्त सर्व मिनी स्टोअर्स मध्ये 50% डिस्काउंट, भरपूर व्हरायटीची धूम, दैनंदिन व शुभ कार्यासाठी 365 दिवस ऑफर्स व डिस्काउंट. रवींद्र मिनी स्टोअर्सचा माल कोणत्याही शाखेत चेंज करू शकता. तोच दर, तीच सेवा. आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या. मुक्काम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली.